नमस्कार मित्रांनो, तुमचे खूप खूप स्वागत आहे ऑटो हेल्पर मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रिव्ह्यू करणार आहोत या गाडीचा। ही आहे प्युअर ईव्ही या कंपनीची एट्रास नियो। तर चला मग बघूया या गाडीमध्ये काय काय स्पेशल आहे। ही एक इलेक्ट्रिक व्हेकल आहे आणि याच्याबद्दल मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूया पटकन रिव्ह्यू। मित्रांनो, प्युअर ईव्हीच्या एट्रास नियो या गाडीला तुम्हाला जवळजवळ 90 ते 120 किलोमीटरची रेंज मिळते। त्याचबरोबर 2.5 किलो वॉट आवरचा बॅटरी पॅक मिळतो, जो पोर्टेबल आहे, डिटॅचेबल आहे, तुम्ही काढून घरात चार्ज करू शकता। त्याचबरोबर याच्यासोबत गाडीसोबत BLDC मोटर जी येते ती आहे 1.5 किलो वॉटची, ज्याचा टॉप पीक आहे 2.5 किलो वॉट। याचसोबत मित्रांनो, गाडीचा टॉप स्पीड 60 किलोमीटर इतका आहे। ट्यूबलेस टायरसोबत 10 इंच अलॉय व्हील्स तुम्हाला याच्यासोबत मिळतात। तुम्हाला 6 कलर पाहायला मिळतात। एक आहे व्हाईट, दुसरा आहे ब्लॅक, तिसरा आहे ग्रे, चौथा आहे सिल्वर आणि पाचवा आहे रेड, जो तुम्ही बघू शकता। हा 6वा आहे ब्लू। असे 6 कलर टोटल या गाडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात। मित्रांनो, सगळ्यात प्रथम सुरू करूयात गाडीच्या कीजपासून। तर या गाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला तब्बल चार कीज मिळतात आणि 2 रिमोट तुम्हाला या पद्धतीचे मिळतात। या गाडीमध्ये रिमोट कसा वर्क करतो ते पहिल्यांदा बघू। तर इथे तुम्हाला 3 बटन्स मिळतात। एक म्हणजे मधलं, ज्याला गाडी लोकेट करू शकता तुम्ही। दुसरं म्हणजे लॉक आणि अनलॉक। तर अनलॉक केल्यावर गाडी अशा पद्धतीने वाजते, लॉक केल्यावर अशा पद्धतीने। मित्रांनो, जर तुम्हाला कीलेस एंट्रीचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला मधल्या बटनाचा यूज करावा लागतो। यामध्ये तुम्ही गाडी अशा पद्धतीने लोकेट करू शकता किंवा गाडीचं हे बटन जे आहे ते दाबून अशा पद्धतीने तुम्ही कीलेस एंट्रीचा अनुभव घेऊ शकता। गाडी स्टार्ट झाली आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा गाडीची फ्रंट प्रोफाईल बघूयात। गाडीच्या कीबद्दल तर मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता गाडी अपेलिंग आहे, दिसायला सुंदर आहे आणि गाडीमध्ये बरेच फीचर्स आहेत जे आपण आता बोलणार आहोत। तर ही आहे गाडीची फ्रंट प्रोफाईल। तर यामध्ये तुम्हाला LED हेडलॅम्प मिळतो, त्यानंतर अशा पद्धतीचं वायझर तुम्हाला पाहायला मिळतं। या इथे तुम्हाला प्युअर ईव्हीचा लोगो तुम्हाला बघायला मिळतो। त्याचबरोबर इथे एट्रास हे बॅजिंग तुम्हाला पाहायला मिळतं आणि नियो जे एट्रास नियो जे बॅजिंग आहे ते इथे तुम्हाला पाहायला मिळतं। गाडीमध्ये इथे तुम्हाला हेडलॅम्प पाहायला मिळतो। त्यानंतर ना मित्रांनो, इथे जे नंबर प्लेट जे आहे ती इथे प्लेस होते। त्यानंतर ना ब्लिंकर्स म्हणजेच इंडिकेटर इथे बघू शकता। इथे एक इंडिकेटर आहे, इथे एक इंडिकेटर आहे। DRLs इथे तुम्हाला दिलेले आहेत, डे लाईट रनिंग लॅम्प। त्याच्यानंतर ना मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता एक छोटीशी डिझाईन तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे। त्याच्या आतमध्ये एक छोटीशी जाळीसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल। त्यानंतर ना मडगार्ड तुम्ही इथे बघू शकता। मडगार्ड जे आहे ते एकदम परफेक्टली फिट करण्यात आलेलं आहे। शॉकर्स जे आहेत ते अशा पद्धतीचे देण्यात आलेले आहेत। जुन्या मॉडेलमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा रबर, जो गार्ड रबर आहे म्हणजेच धूळ वगैरे जाऊ नये त्यासाठी हा रबर दिला आहे, हा मिळत नव्हता, पण याच्यामध्ये तुम्हाला मिळतो। त्याचबरोबर तुम्ही इथे शॉकर बघू शकता, इथे सुद्धा तुम्हाला प्युअर ईव्हीचा बॅजिंग पाहायला मिळेल। इथे सुद्धा प्युअर ईव्हीचा बॅजिंग पाहायला मिळेल। जर बघायला गेलं तर गाडीला फ्रंटला डिस्क ब्रेक आहे, अशा पद्धतीची डिस्क तुम्हाला पाहायला मिळते। त्यानंतर ना टायरचं साईज तुम्ही बघू शकता, 90-100-10 टायर, हा टायर यामध्ये देण्यात आलेला आहे। 10 इंची टायर आहे। 10 इंची अलॉय व्हील्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील। त्याचबरोबर जर बघायला गेलं तर गाडीची फ्रंट प्रोफाईल जी आहे ती अपेलिंग आहे, दिसायला गाडी एकदम चांगली आहे। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये प्लॅस्टिकची क्वालिटीचा आवाज तुम्ही चांगला आहे इथे घेऊ शकता। प्लॅस्टिक चांगल्या प्रतीचं यूज करण्यात आलेलं आहे। त्यानंतर ना गाडीची साईड प्रोफाईल बघूया। गाडी साईडने सुद्धा दिसायला एकदम परफेक्ट आहे। तर साईडला तुम्हाला सगळ्यात प्रथम इथे बघूयात, गाडीला इथे फुटरेस्ट देण्यात आलेला आहे।
त्यानंतर न इथे बघू शकता BLDC मोटर साठी इथे गार्ड देण्यात आलेला आहे। त्यानंतर इथे सुद्धा तुम्ही पाय ठेवू शकता। त्याचबरोबर गाडीचा जो एरिया आहे तो कशा पद्धतीचा आहे तो तुम्ही बघू शकता। तर गाडीचं इथं बॅजिंग तुम्हाला पाहायला मिळेल निओ एट्रासचं। त्यानंतर ग्रॅब रेल्स जे आहेत ते बघू शकता। गाडीची सीटची लेंथ जी आहे ती आता या मॉडेलमध्ये वाढवण्यात आलेली आहे, त्यामुळे एक ब्रॉड सीट तुम्हाला इथे पाहायला मिळतं। अशा पद्धतीचं सीट जे आहे ते देण्यात आलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो साईड प्रोफाईल बघितली, आता बघूयात गाडीचं चार्जिंग सॉकेट कुठं आहे। गाडीचं चार्जिंग सॉकेट जे आहे ते इथं दिलेलं आहे। त्याचबरोबर गाडीची बॅटरी तुम्ही रिमूव्ह करून सुद्धा गाडीची बॅटरी चार्ज करू शकता। साईड प्रोफाईलमध्ये राहिलं अजून असं की इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन प्लेट पाहायला मिळेल। त्यानंतर इथे तुम्हाला सेंटर स्टँड आणि पलीकडच्या साईडला साईड स्टँड पाहायला मिळतं। गाडीला पाठीमागच्या साईडला बोलायचं झालं तर एक BLDC मोटर देण्यात आलेली आहे। 1.5 किलोवॉटची ही BLDC मोटर आहे जी पीक पॉवर हाय पीक पॉवर 2.5 किलोवॉटपर्यंत पीक पॉवर जनरेट करते। त्यानंतर शॉकर तुम्ही बघू शकता, स्प्रिंग सस्पेन्शन इथे देण्यात आलेलं आहे। स्प्रिंग सस्पेन्शन सेटअप आहे, पलीकडच्या साईडला सुद्धा आहे, या साईडला सुद्धा आहे। त्यानंतर स्लॅन्टेड बॅटरी पॅक तुम्हाला इथे पाहायला मिळेल। थोडा आडवा आहे कारण गाडीच्या डिक्कीतली स्पेस वाढवण्यासाठी तो स्लॅन्टेड देण्यात आलेला आहे। BLDC मोटर जी BLDC हब मोटर आहे। त्यानंतर इथे तुम्हाला ड्रम ब्रेक पाहायला मिळतील। यानंतर मित्रांनो आता बघूया बॅक प्रोफाईल। बॅक प्रोफाईलमध्ये मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता टेल लॅम्प दिलेली आहे, इंडिकेटर, लेफ्ट साईड इंडिकेटर, राईट साईड इंडिकेटर तुम्ही इथे बघू शकता। त्यानंतर इथे नंबर प्लेट प्लेस करू शकता इथे। त्यानंतर इथे छोटीशी लाईट दिलेली असते, त्याचबरोबर इथे तुम्ही रिफ्लेक्टर बघू शकता। यासोबत ग्रॅब रेल, ज्याला ग्रॅब हँडलसुद्धा आपण म्हणतो, त्यामुळे पाठीमागच्या व्यक्तीला दोन व्यक्ती जरी बसले तरी काही इश्यू येणार नाही कारण गाडीचं सीट जे आहे ते खूप मोठं आहे। शिवाय बॅक सपोर्टसुद्धा चांगला देण्यात आलेला आहे। तर हे झालं बॅक प्रोफाईलचं। आता बघूयात इकडची म्हणजेच लेफ्ट साईडची साईड प्रोफाईल। तर मित्रांनो इथे लेडीजसाठी फुटरेस्ट देण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीचं फुटरेस्ट तुम्हाला पाहायला मिळेल। या साईडला सुद्धा तुम्हाला BLDC मोटरसाठी गार्ड पाहायला मिळेल। त्यानंतर सेंटर स्टँड, साईड स्टँड, त्याचबरोबर इथे एट्रास नियोचा तुम्हाला इथे बॅजिंगसुद्धा पाहायला मिळतो। अशा पद्धतीने तुम्हाला साईडला जी आहे ती प्रोफाईल पाहायला मिळेल या गाडीची। आता हे झालं साईडची प्रोफाईल आणि बॅक आणि फ्रंटची। आता बघूयात मेन गाडीचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि बॅटरीबद्दल माहिती। तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचा डिस्प्ले मिळतो। याच्यामध्ये इथे बघू शकता PureV लोगो देण्यात आलेला आहे, बॅटरी इथे देण्यात आलेली आहे, टोटल किती किलोमीटर झाला आहे ते तुम्ही इथे चेक करू शकता। त्याचबरोबर पार्किंग मोडला आहे गाडी, इथे बटन पार्किंग मोड दिलेला आहे, ते काढल्यावरती गाडी स्टार्ट होते, परत दाबल्यावरती गाडी पार्किंग मोडला जाते, हे एक सेफ्टी फीचर आहे। त्यानंतर कितव्या गिअरवरती म्हणजे कुठल्या मोडला गाडी आहे ते इथं तुम्हाला शो करतं। तर फर्स्ट मोड आहे, त्याच्यामध्ये इको मोड तुम्ही त्याला म्हणू शकता। त्याच्यामध्ये गाडीचं टॉप स्पीड जे आहे ते इथे बघू शकता तुम्ही किती जात आहे। टॉप 35 ते 38 पर्यंत टॉप स्पीड जे आहे ते इको मोडमध्ये जातं आणि याच्यामध्ये गाडीची रेंज जी आहे ती तुम्हाला 120+ मिळते। त्यानंतर सेकंड मोड ज्याला आपण नॉर्मल मोड म्हणू शकतो, त्यात गाडीचं टॉप स्पीड जे आहे ते आता 45 ते 50 पर्यंत जातं आणि गाडीला जी रेंज आहे ती 100 ते 110 दरम्यान मिळते। आता तिसरा मोड जो आहे तो आहे हायपर मोड किंवा स्पोर्ट मोड तुम्ही त्याला म्हणू शकता, ज्यामध्ये गाडीचं टॉप स्पीड 60 ते 65 पर्यंत जातं आणि याच्यामध्ये गाडीची जी टॉप रेंज आहे ती तुम्हाला मिळते जवळजवळ तब्बल 90 ते 100 किलोमीटर। तर इको मोडमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला मायलेज मिळतं आणि EV जी आहे ती कायम इको मोडमध्ये चालवायची, म्हणजे तिची बॅटरी जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित बॅकअप देते। या अशा पद्धतीने तुम्हाला टॉप स्पीड मिळतं। मित्रांनो राईट साईडला गाडीच्या इथे तुम्ही बघू शकता हेडलॅम्प चालू करण्यासाठी इथे बटन देण्यात आलेलं आहे। त्यानंतर इथे एक हॉर्नचं बटन देण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर इथे पार्किंगचं बटन देण्यात आलेलं आहे, इथे मोड चेंज करण्याचं बटन तुम्ही पाहू शकता, इथे गाडीचा ॲक्सिलरेटर आहे। त्यानंतर मिरर तुम्ही कशा पद्धतीने दिले आहेत ते बघू शकता, दोन मिरर गाडीला जे प्लेस केले गेले आहेत त्यांची प्लेसमेंट एकदम व्यवस्थित आहे, गाडीतला मिररसुद्धा सूट होत आहेत। त्याचबरोबर जर बघायला गेलं तर मित्रांनो
ब्रेक लिवर अशा पद्धति से तुम्हाला मिळतात या साइडला सुद्धा। तर इथे तुम्हाला हाई बीम लो बीम साठी बटन मिळतं, त्यानंतर इंडिकेटर साठी तुम्हाला इथे बटन मिळतं आणि शिवाय इंडिकेटरला आवाज सुद्धा तुम्ही ऐकू शकता। या व्यतिरिक्त गाडीला इथे सुद्धा एक हॉर्नचं बटन देण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीचं तुम्हाला इथे टोटल जे बटन्स आणि डिस्प्ले आहे तो पाहायला मिळेल। त्याचबरोबर फूट एरियाबद्दल बोलायचं झालं तर फूट एरिया अशा पद्धतीचा मिळतो, त्यामुळे फूट एरिया लॉन्ग जर्नीसाठी सुद्धा तुम्हाला काही इश्यू येणार नाही। हे एक अपग्रेड मॉडेल आहे, जे पण जुन्या मॉडेलमध्ये काही प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व करून आताचं मॉडेल जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे। इथे एक हुक देण्यात आलेला आहे ज्याला तुम्ही 3 किलोपर्यंत पिशवी अडकवू शकता। इथे इग्निशन बघू शकता, अशा पद्धतीचं इग्निशन दिलं गेलेलं आहे। मॅन्युअली सुद्धा तुम्ही गाडी चालू करू शकता, कीलेसली सुद्धा चालू करू शकता। मित्रांनो, ही आहे की अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता। त्यानंतरनं जर तुम्हाला डिक्कीचा बूट स्पेस ओपन करायचा असेल तर तुम्हाला उलट्या साईडला की फिरवायची आहे, एक आवाज येईल आणि जी डिक्की आहे ती ओपन होईल। तर डिक्की ओपन झाली आहे, इथे बॅटरी देण्यात आलेली आहे। प्युअर ईव्हीचं तुम्ही बॅजिंग आणि बॅटरीचं व्होल्टेज वगैरे तुम्ही इथं बघू शकता। त्यानंतरनं फर्स्ट एड किट आणि टूल किट देण्यात आलेलं आहे। सेफ्टीसाठी MCB मिळतो, जो ऑफ करून तुम्ही गाडीची बॅटरी जी आहे ती रिमूव्ह करू शकता। कशा पद्धतीने करायची आहे ते मी तुम्हाला सांगतो, त्यासाठी हे टूल किट साईडला ठेवू। हा प्लग जो आहे तो तुम्हाला रिमूव्ह करायचा, प्लग रिमूव्ह केल्यानंतर त्याला साईडला ठेवायचं, त्यानंतर हा प्लग बंद करून टाकायचा, काही शॉर्ट सर्किट होऊ नये। त्यासाठी ओढल्यानंतर अशा पद्धतीने बॅटरी जी आहे ती बाहेर येते। तर बॅटरीच्या बाबतीत बघायचं झालं तर अशा पद्धतीची बॅटरी पॅक तुम्हाला पाहायला मिळतो। हा पोर्टेबल आहे, तुम्ही रिमूव्ह करून कुठेही गाडीची बॅटरी जी आहे ती चार्जला लावू शकता। याच्यावर तुम्ही बघू शकता 60 व्होल्ट 2.5 किलोवॉटचा लिथियम बॅटरी पॅक आहे प्युअर कंपनीचा। त्यानंतर त्याचा मॉडेल नंबर इथे बघू शकता। त्यानंतरनं इथे काही सेफ्टी प्रिकॉशन्स देण्यात आलेले आहेत, कशा पद्धतीने बॅटरी यूज करायची, या बॅटरीसोबत काय करायचं काय करायचं नाही। त्याबरोबर इथे सील तुम्ही बघू शकता, वॉरंटीसाठी हे सील गरजेचं असतं। चार्जिंगसाठी इथे तुम्हाला सॉकेट पाहायला मिळतं, गाडीचा चार्जर जो आहे तो काढून डायरेक्ट तुम्ही गाडीची बॅटरी जी आहे ती चार्ज करू शकता। याचबरोबर अशा पद्धतीचा बॅटरी पॅक तुम्हाला इथे पाहायला मिळतं। फ्रंट साईडला तुम्हाला प्युअर लिथियम प्युअर ईव्हीचा लोगो तुम्हाला इथे पाहायला मिळेल। बॅटरीच्या ठिकाणी बसते तिथं जर बघायला गेलं तर व्हेंटिलेशनसाठी इथे कट देण्यात आलेले आहेत, ज्यामुळे बॅटरी जी आहे ती लॉंग रनमध्ये गरम होणार नाही। अशा पद्धतीने तुम्हाला इथे बॅटरी माउंट मिळतो। बॅटरी प्लेस करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने उचलून हँडलने डायरेक्ट गाडीची बॅटरी आतमध्ये प्लेस अशा पद्धतीने बॅटरी प्लेस करू शकता। बॅटरी बसल्यावर ग्रॅब हँडल खाली करायचं, हा नॉब ओपन करायचा, त्याचबरोबर अशा पद्धतीने प्लग जो आहे तो एकदम परफेक्टली बसवायचा आहे आणि मग तुम्हाला गाडीचा MCB स्टार्ट करायचा आहे। MCB स्टार्ट करून सीट लावायचं आणि मग तुम्ही गाडी यूज करू शकता। अशा पद्धतीने टोटल जी सिस्टीम आहे ती गाडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते। या संपूर्ण गाडीला 3 वर्षाची वॉरंटी मिळते। 3 वर्षाच्या वॉरंटीसोबत जर तुम्हाला वॉरंटी एक्सटेंड करायची आहे तर त्यासाठी मित्रांनो 3000 रुपये एक्स्ट्रा दिल्यानंतरनं या गाडीची टोटल वॉरंटी जी आहे ती 5 वर्ष होते। तब्बल 5 वर्ष वॉरंटी 3000 रुपये एक्स्ट्रा देऊन या गाडीवर तुम्ही मिळवू शकता। तर बघूयात आता गाडीमध्ये काय काय राहिलंय त्याच्याबद्दल। तर टॉप स्पीड तर मी तुम्हाला दाखवलं, त्यानंतरनं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इथले बटन्स वगैरे सगळं आपलं बोलून झालेलं आहे। त्यानंतरनं गाडीच्या व्ह्यूबद्दल आपण बोलूया। गाडी दिसायला एकदम छान आहे। गाडीचा फूट एरिया जो आहे तो तुम्हाला मी बसून दाखवतो, तो सुद्धा एकदम व्यवस्थित देण्यात आलेला आहे। जरी तुम्ही उंच असला तरी गाडी चालवायला थोडाफार इश्यू येऊ शकतो, पण एवढा काही इश्यू यामध्ये येणार नाही। चला तर मग गाडीची टेस्ट घेऊया। फर्स्ट, सेकंड मोड आणि थर्ड मोड। उंचावर बसल्यासारखं वाटतं गाडीमध्ये। गाडीमध्ये बाकी
जर बघायला गेलं तर सीटची कम्फर्टेबिलिटी खूप चांगली आहे. त्याचबरोबर गाडीला टॉप स्पीड इथे मी जास्त चालू शकत नाही गाडीचा, पण गाडीचा इनिशियल पिकअप मला खूप चांगला वाटला. स्वतः टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि मग गाडी कशी वाटते ती बघा. प्रॉपरली माझी उंची 6 फूट असून सुद्धा मला गाडीवरती एकदम कम्फर्टेबली बसता येते. आणि शिवाय पाठीमागे स्पेस उरतोय, मी एकदम फ्रंटला पण नाही बसलेलो, मी एकदम बॅकला बसलोय. त्याशिवाय पाठीमागे जी आहे ती एवढी जागा शिल्लक राहते. जर मी पाठीमागे बसलो एकदम कम्फर्टेबली तर पुढे एवढी जागा राहते. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.